पनिशमेंट असं नसतं. डिसिप्लिनचे तीन भाग असतात. तर त्याच्यात एक असतं की जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते मुलांना सांगायचे, दुसरं त्याच्यातलं असतं रिवॉर्ड्स. रूल्स रेग्युलेशन्स सांगायचे म्हणजे की त्यांना एज्युकेट करायचं, त्यांना माहिती द्यायची, एज्युकेट करायचं. दुसरं असतं रिवॉर्ड्स द्यायचं आणि तिसरं असतं पनिशमेंट. एज्युकेट करायचं म्हणजे काय, तर कुठल्याही बाबतीतले काही गोष्टी कशा करायच्या, करायच्या नाही करायच्या, काय काय चूक आहे, काय बरोबर आहे हे सांगणं हे महत्त्वाचं. आता रिवॉर्ड्स, कुठल्याही त्यांनी व्यवस्थित वागले तर रिवॉर्ड्स द्यायचे का? आता रिवॉर्ड्स आणि ब्राईब याच्यात काय फरक आहे? रिवॉर्ड हा केव्हा दिला जातो? एखाद्या मुलाने एखादी गोष्ट बरोबर केली, त्यांनी बरोबर केल्यावर आपण त्याला दिलं ती गोष्ट, काही दिलं तर तो रिवॉर्ड झाला. पण जर आपण त्याला असं म्हटलं की तू आता मी तुला ही गोष्ट देते, तुला ती गोष्ट बरोबर करावी लागेल, तर हे झालं ब्राईब. ठीक आहे, तर तो ब्राईब आणि रिवॉर्डमधला फरक आपल्याला समजायला पाहिजे आणि आपण मुलांना त्याप्रमाणे. आणि रिवॉर्ड देणं म्हणजे काहीतरी खूप महागडी गोष्ट देणं असं नाही आहे, पण म्हणजे घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी. मुलं काही काही असतात की नुसता घरात पसारा करत असतात, आणि काही मुलं खूप व्यवस्थित सगळं ठेवतात, रूम आपली व्यवस्थित ठेवतील, आंघोळ झालं की टॉवेल बरोबर वाळत घालतील, आणि काही मुलं नाही करत. आपण जर एखाद्या व्यक्तीने कुठलीही चूक गोष्ट बरोबर नसेल करत ना, आपण 10 वेळा ती गोष्ट सांगतो, पण एखाद्या व्यक्ती ती गोष्ट बरोबर करत असेल तर ही बरोबरच करायला पाहिजे म्हणून आपण ती कधी ॲप्रिशिएट करत नाही. तर हे सांगणं, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं की मुलं व्यवस्थितही करत असतील तर त्याच्याबद्दल आपण ती गोष्ट ॲप्रिशिएट करायला पाहिजे. आणि फक्त छान, खूप छान असं नाही, तर तुमचं प्रेज पण डिस्क्रिप्टिव्ह असायला पाहिजे. आज तू तुझी रूम व्यवस्थित साफ करून ठेवली, मला फार आवडलं, मला खूप छान वाटलं. आज तू टॉवेल वाळत घातला, खूप चांगलं वाटलं. असं म्हणजे आपण डिस्क्रिप्टिव्ह प्रेज. एखादी त्यांनी पेंटिंग चांगलं बनवलं, तो नेहमीच चांगलं बनवतो, हां केलं का ठीक आहे चाललं गेलं, तसं नाही. अरे वा, आणि खास करून लहानपणापासून ही सवय, म्हणजे लहान मुलं जेव्हा काढतात तर कलर बाहेर जातो, मग त्यांनी आपण कसं पटकन अरे किती बाहेर रंग गेला असं आपण पटकन म्हणतो, पण ज्या चुका झाल्या तर थोडा निग्लेक्ट करायचं, पण त्यांनी काय बरोबर केलं, किती छान रंगसंगती तू साधली हे पहिले बोलायचं. आणि आता तिसरी गोष्ट, पहिले झालं एज्युकेशन, दुसरं झालं रिवॉर्ड, तिसरं झालं पनिशमेंट. पनिशमेंट देणं म्हणजे काय, तर पनिशमेंट कुठल्या गोष्टीसाठी दिली पाहिजे? त्या मुलाला पनिशमेंट नाही द्यायची, तर त्या मुलाचं बिहेवियर जिथे चुकतं आहे त्या बिहेवियरसाठी आपण त्याला पनिशमेंट द्यायला पाहिजे. तूच वाईट आहे असं म्हणण्यापेक्षा तुझं हे बिहेवियर मला आवडलं नाही, तू ओरडून बोलला ते मला आवडलं नाही, तो ओरडून बोलतो तू वाईटच आहे, तू नेहमी असाच बोलतो, असं म्हणण्यापेक्षा तू ओरडून बोलतो हे मला आवडत नाही. आणि कुठली गोष्ट, म्हणजे एखाद्या वेळेस काही मुलं दुसऱ्या मुलांना मारतात, चावूनच येतात, किंवा काही गोष्टच घेऊन येतात त्यांची, तर ज्या वेळेस ते चूक करतात, आता तू घरी चल मग मी तुला दाखवते, आणि घरी आल्यावर बदबदं मारायचं, मुलांना कळतच नाही काय झालं, घरी येऊन कशाला मारलं, कारण त्यांची एवढी लॉंग टर्म मेमरी नसते, ते करून विसरूनही जातात त्यांनी काय केलं. तिथल्या तिथे त्यांना थोडंसं जर मुलांमध्ये खेळत आहे आणि काही त्या चूक वागलं तर थोडंसं टाईम आऊट दिलं, किंवा त्यांना ती गोष्ट करायला आवडते ना, तर त्यांना म्हणायचं तू असा वागला ना म्हणून मी तुला त्यांच्यासोबत खेळू नाही देते, तुला वेगळं बसवून ठेवणार. त्यांनी स्वतःहून त्यांना जरा माफी, तू सॉरी म्हण, सॉरी म्हण, सॉरी म्हण असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. त्यांना स्वतःला कळायला पाहिजे, त्याला म्हणायला पाहिजे की तू असं वागलं ते बरोबर नाही वागला म्हणून तुला ते कळायला पाहिजे, त्यांनी स्वतःहून म्हणायला पाहिजे. तर असं जर केलं तर त्या, आणि ती पनिशमेंट पण छोटीशी काहीतरी गोष्ट केली म्हणून त्यांना एखाद्या रूममध्ये अंधाऱ्या गोष्ट जागेवर कोंडून ठेवलं,
किंवा मग खूप मारलं त्यांना, तर त्याच्याने त्यांना कळत नाही. आणि आपण कधी कधी त्यांना सांगतो की म्हणजे आपण जेव्हा पनिशमेंट पण देतो ना, त्यांना सांगायला पाहिजे की कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही त्याला पनिश करता. तुमची पनिशमेंट पण जेवढी त्याची चूक आहे त्या प्रपोर्शनमध्ये असायला पाहिजे. म्हणजे त्याने छोटीशी काहीतरी चूक केली आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याला सिव्हिअरली पनिश करता, दॅट इज नॉट राईट. तर म्हणून ती ज्या वेळेस त्यांची चूक झाली आणि त्यांना कशासाठी पनिशमेंट दिली आहे आणि ते त्यांना कळलंय की नाही. कधी कधी मुलांना आपण जे सांगतो ते कळतच नाही, ते भलतंच काहीतरी इंटरप्रिट करतात. तर त्यांना विचारायचं की तुला कळत आहे का कशासाठी दिले आहे. मग त्यांनी सांगितल्यावर आपण अनालाइज करायचं की खरंच याला कळलं आहे की नाही. तर असं करून डिसिप्लिन लावणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा नुसतं मी सांगतो म्हणून असं करायचं आहे, हे रूल्स आहे, हे रूल्स आहे, हे रूल्स आहे, तुला फॉलो करायचं, असं करण्यापेक्षा मुलाला घेऊन मिळून रूल्स काही बनवायचे की तू कुठे जातो आहे हे मला सांगायला पाहिजे, तू किती वेळात येणार ते मला सांगायला पाहिजे. आणि तू जर ही गोष्ट ऐकली नाही तर काय त्याची पनिशमेंट, ती त्यालाच विचारायची, तोच सांगणार. आणि मग त्यावेळेस जेव्हा तो चूक करेल तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याला ते करायला लावायचं. तर अशा रीतीने मुलांना डिसिप्लिन लावणं गरजेचं आहे. खूपच महत्त्वाचा